त्यात काय सांगायचं साहेबांनी एक वर्ष आधी सांगितलं होतं की शिवसेनेचे 50 चे 50 आमदार हे परत निवडून आणणार म्हणून. आणि त्याच्यामुळे आमच्या 50 आमदारांना कुठे तिकीट मागायला जायची गरज नव्हती किंवा कुठे डेपुरेशनचंही काम नव्हतं. आम्ही फ्रीमध्ये इकडे सगळ्या मतदारसंघात फिरत होतो. आजही काल तिकीट जाहीर झालं आणि मी इकडे मैदानामध्ये माझं रुटीनचं स्पोर्ट्सचं मी या ठिकाणी माझा खेळ चालू आहे. त्याच्यामुळे हे सगळं फायनलच होतं आधी. बघा आता तर डेव्हलपमेंट मेडिकलचं क्षेत्र असेल, स्पोर्ट असेल, सिंचन असेल किंवा सौंदर्यीकरणाच्या बाबतीमध्ये तर आम्ही खूप पुढे गेलो आहोत. येणाऱ्या काळामध्ये MIDCचा विकास, टेक्सटाईल पार्क, फूड पार्क, मलकापूर, बऱ्हाणपूर, मलकापूर, बुलढाणा, संभाजीनगर, ही रेल्वे, एअरपोर्ट आणि किमान 15-20 हजार मुलांना रोजगार मिळेल अशा प्रकारची एक औद्योगिक वसाहत हा पुढच्या काळातला माझ्यासमोरचं लक्ष असणार आहे. कारण बेसिक विकास तर मी 2 वर्षातच साहेबांच्या सहकार्यामुळे या ठिकाणी करून टाकलेला आहे. आता बेसिक विकासासोबत बाकीचे जे काही माझी स्वप्न आहेत ते जेवढे मी कमिटमेंट लोकांना केलं त्याच्यापेक्षा 100 पटीने मी करून टाकलं आहे. पण येणारा काकड तरुणांना रोजगार देणे आणि MIDC विकसित करणे किंवा हे जे मी सांगितलं त्या सगळ्या गोष्टी मला करायच्या आहेत.